राज्यात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे असं राज्य सरकारचं मत आहे ती बिहारच्या धर्तीवर करायची का यावर विचार विनिमय सुरू आहे पण मराठा आरक्षण प्रकरणी विरोधकांकडून फक्त टीका करण्याचा उद्योग सुरू आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे आज सोलापुरात ते पत्रकारांशी बोलत होते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता पण तो उच्च न्यायालयात टिकला नाही त्यामुळे आता संविधानाच्या चौकटीत बसेल असं आरक्षण त्यांना देण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत असं पवार म्हणाले मनोज जरांगे यांच्या मागणीवर शिंदे समिती काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं